कुरुंदवाड येथील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या वर मोठ्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या होत्या। त्या वाढलेल्या फांद्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून पालिकेने वाढलेल्या फांद्या आज तोडल्या। यावेळी क्रेनच्या सहाय्याने सदर झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या। कुरुंदवाड शहराच्या स्वागत कमानीजवळ असलेल्या शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात गेल्या 100 वर्षापूर्वीचे गुलमोहराचे जुने झाड आहे। याच ठिकाणी संस्थानकालीन ऐतिहासिक शेकडो वर्षाचं गणपती मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराज व श्री गणपती मंदिर परिसरात या झाडांचे मुळे परिसर निसर्गरम्य हिरवागार दिसतो। या झाडाच्या सावलीचा अनेकांना अनुभव आहे, यामुळे कुरुंदवाड स्वागत कमानीजवळ शहराचं सौंदर्य खुलून दिसतं। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या वर या मोठ्या झाडाच्या फांद्या आल्या होत्या, त्यामुळे या फांद्या वादळ वाऱ्यामुळे तुटल्या तर महाराजांच्या पुतळ्यावर पडण्याचा धोका निर्माण झाला होता। त्यामुळे नगर परिषद प्रशासनानं या फांद्या आज तोडून पुतळा परिसर स्वच्छ केला। यावेळी पालिका कर्मचारी तसेच युवा नेते प्रफुल्ल पाटील, किरण भोसले, अजय भिडकर, प्रताप पाटील, अमर कुंभार, संतोष तेरवाडकर, हरी शेडबाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। आज आपण म्हणजे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला इजा होऊ नये यासाठी ज्या इथं वृक्षवल्ली वाढलेल्या आहेत त्याच्या फांद्या साठण्याचं काम चालू केलं आहे, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा हा पूर्णपणे सुरक्षित राहावा यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत। दुसरी गोष्ट, त्या शेजारील संरक्षक भिंती आता ठिसळून पडत आहेत। 2021 महापुरामध्ये त्यातील भिंतीचा थोडासा भाग हा ढासळून पडलेला आहे आणि लवकरच शिवतीर्थच्या म्हणजे ह्याच्यासाठी बांधकामासाठी किंवा जे आपण सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करून त्या ठिकाणी योग्य ते आपण हे करूया।